नमस्कार, जय आदिवासी, जय राघूजी। मी मदन पथवे लाईव्ह येण्याचं कारण की काल रात्री आदिवासी विद्यार्थी शिक्षण संघर्ष मोर्चा या विद्यार्थ्यांना नाशिक हद्दीतील नांदूर शिंगोटे या ठिकाणाहून पोलीस प्रशासनाने दडपशाहीने या ठिकाणी उचलून पुणे येथील पोलीस मुख्यालयात आणलेलं आहे। आता सध्या सगळे विद्यार्थी या ठिकाणी आहे। या ठिकाणी रात्री 3:30 विद्यार्थ्यांना आणलेलं आहे। पोलीस प्रशासनाने मला त्या ठिकाणी रात्री मला आणि माझ्यासोबत एक मित्राला एक स्पेशल गाडीमध्ये आणलं। विद्यार्थ्यांसमेत मला त्या ठिकाणी येऊ दिलं नाही। विद्यार्थी प्रमुख या नात्यानं मला त्यांनी एक स्पेशल गाडीमध्ये आणलं, विद्यार्थ्यांशी बातचीत करू दिली नाही। रात्री 3:30 आम्ही पुणे येथील पोलीस मुख्यालयात पोहोचलो। विद्यार्थ्यांना साथ लघवीला सुद्धा लवकर सोडत नव्हते, इतकी खूप अमानुष छळ या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडनं झालेला आहे। त्यानंतर पोलीस प्रशासनाने विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची माहिती न देता, काहीही न सांगता, विद्यार्थ्यांकडनं किती मुलांचे या ठिकाणी प्रकल्प कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी दीपक कालेकर आलेले आहे, पंढुरे साहेब आलेले आहे, त्यानंतर या ठिकाणी वार्डन लोक उपस्थित आहे आणि त्या वार्डन लोकांना ज्या त्या वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांचे किती ऍडमिशन आहे हे त्या ठिकाणी बघण्यास सांगितलेलं। त्यांनी ते बघून जे मुलांचा प्रवेश आहे त्या विद्यार्थ्यांना एका गाडीत घालून या ठिकाणाहून कोणत्या स्थळी आणि कुठे स्थलांतरित केलं हे कुणालाही माहीत नाही। आता सध्या आम्ही इथे विद्यार्थी आहोत, ज्यांचा प्रवेश नाहीये त्या विद्यार्थ्यांना जिल्हावाईज या ठिकाणी वेगवेगळं केलेलं आहे आणि हे वेगवेगळं केलेलं असताना पोलीस प्रशासन प्रत्येक जिल्ह्याचा, मग तो धुळे असेल, नंदुरबार असेल, अमरावती असेल, अशा मुलांना एका साईडला घेतं, त्यांच्याशी काय चर्चा करतं हे बाकी मुलांना कळू देत नाही आणि त्या मुलांना एका गाडीत बसून कोणत्या ठिकाणी आणि कशासाठी नेल्या जाते, काय पुढची प्रोसेस आहे हे काही पोलीस प्रशासन या ठिकाणी विद्यार्थ्यांना सांगत। आम्ही एकदम शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी मोर्चा करत होतो, अतिशय लोकशाही मार्गाने, सिस्टमॅटिक पद्धतीने आम्ही संविधानिक मार्गाने त्या ठिकाणी मोर्चा करत होतो। तरी सुद्धा पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी दडपशाही करून विद्यार्थ्यांना रात्री कुठलीही पूर्वकल्पना न देता त्या ठिकाणाहून उचललेला आहे आणि म्हणून महाराष्ट्र राज्यातील तमाम जनतेला एक आव्हान आहे की तुम्ही हा मोर्चा पुढे चालवावा। आम्हाला तर इथं त्यांनी ठेवलेला आहे, कुठल्या ठिकाणी हलवताय, काय करताय, पुढची प्रोसेस काय आहे, गुन्हे दाखल करायचे की काय करायचंय याची कुठलीही आम्हाला कल्पना नाहीये। परंतु सर्वांना, सर्व महाराष्ट्राला एक विनंती आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारचे काळजी न करता, कुठल्याही प्रकारच्या दडपशाहीला बळी न पडता तुम्ही चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी पुढील आंदोलन चालवावं अशी या ठिकाणी मी शासकीय आदिवासी मुलामुलींच्या वसतिगृह महाराष्ट्र राज्याच्या वतीनं विनंती करतो।